SLV प्रकल्पाचे नियोजन असे केले होते की VSSC थुंबा आणि सियरीकोटा येथील प्रॉम्पलेंटच्या निर्मितीचे रॉकेटची चाचणी घेण्याचे आणि कितीही मोठ्या आकाराच्या रॉकेटचे उड्डाण करण्याची कामे होऊ शकतील। प्रकल्पाचा विस्तार प्रचंड होता म्हणून वेळेच्या बंधनात आम्ही त्याचे 3 विभाग पाडले होते। 1975 पर्यंत अवकाशयानाच्या सर्व उपयंत्रणा निर्माण करणे, पृथ्वीपासून जवळ असणाऱ्या कक्षांमध्ये उड्डाण शक्य करणे, 1976 पर्यंत त्याची तयारी व्हावी आणि शेवटचे संपूर्ण उड्डाण 1978 मध्ये व्हावे अशी वेळ ठरवल्यामुळे त्या मुदतीत पूर्ण व्हावे म्हणून कामाला वेग येतो। जसजशी वेळ जवळ येई तसे वातावरणात एक प्रकारचा उत्साह संचारलेला जाणवत होता। मी जाईन तेथे माझ्या सहकाऱ्यांना मला काही ना काहीतरी महत्त्वाचे दाखवायचे असे। कितीतरी गोष्टी देशामध्ये स्वतंत्रपणे प्रथमच केल्या जात होत्या। आधीचा अनुभव उदाहरण नसल्यामुळे तळाच्या तंत्रज्ञानापासून सर्वांनाच एक प्रकारची चेतना मिळाली होती। प्रत्येकाच्या कृतिशीलतेतून काही ना काही नवे बहार येत होते। ज्ञानाचा कौशल्याचा सतत वापर करत राहिले तर काही नवे बाहेर येत होते। ज्ञानाचा कौशल्याचा सतत वापर करत राहिले तर नवनव्या संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होते। जितके आपण आपल्या कुवतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्यांच्या कक्षा रुंदावत जातात। व्यक्तिमत्त्वाच्या विविध पातळ्यांवर आपली गुणवत्ता वाढत फुलत जाते। त्यातूनच दृष्टिकोन, वैशिष्ट्ये, मूल्य, स्वभाव तयार होत राहतात। आपल्या अस्तित्वाच्या वृक्षाची सर्वात बाहेरची कडी म्हणजे आपली वागणूक। रीतिरिवाज पाळायची वृत्ती असते। तेथे आपले ज्ञान आणि कौशल्य तपासलं जाते। आपली समाजात असलेली प्रतिमा आणि स्वतःची स्वतःला असलेली ओळख ही मधली कडी असते। आपल्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आणि आपली स्वप्ने, ध्येय, जीवनाकडूनच्या अपेक्षा ही सर्वात आतली कडी असते। आपल्या कृतिशीलतेच्या मिती आपण करत असलेल्या कार्यातून मोजल्या जात असतात। जेव्हा या तिन्ही पातळ्यांवर आपण सजग राहून कार्य करतो, विचारांना कृतीची जोड देऊन सर्वस्व ओतून कार्य करतो, तेव्हा आपल्या हातून उत्कृष्ट आविष्कार घडतो। SLV 3 अजून भविष्याचा वेध घेत होते, पण त्याच्या उपयंत्रणा हळूहळू आकाराला आल्या होत्या। जिने 1974 मध्ये सेंट्रॉर साउंडिंग रॉकेट लॉन्च वापरून आम्ही काही उपयंत्रणाच्या चाचण्या घेतल्या। उष्णतारोधक आवरण नियंत्रणाची प्राथमिक यंत्रे, यानाची पृथ्वीपासून उंची मोजायची आणि ती कमी जास्त करायची यंत्रणा, सर्व एकत्रित करून सेंट्रॉर रॉकेट हा भाग बनतो। या तिन्हीसाठी अगदी हायटेक ज्ञानाची गरज होती। अनेक मिश्रणे, नियंत्रण यंत्रे आणि सॉफ्टवेअर प्रणाली लागणार होत्या, ज्या यापूर्वी देशात कधीही वापरल्या गेल्या नव्हत्या। आम्ही जेव्हा सेंट्रॉर रॉकेटच्या चाचण्या घेतल्या तेव्हा त्या 100% यशस्वी झाल्या। तोपर्यंत भारतीय संशोधनाची अवकाशाच्या क्षेत्रातील मजल लॉन्चिंग रॉकेटच्या पुढे गेलेली नव्हती। या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणवणारे वेधशाळेतील उपकरणांखेरीज अवकाशातल्या कुठल्याही संशोधनाची कल्पना करू शकत नव्हते। आम्ही देशामध्ये या क्षेत्रात कुणा परक्याच्या मदतीशिवाय काहीतरी स्वतंत्रपणे करू शकतो असा विश्वास निर्माण केला। जुलै 1974 मध्ये विधिमंडळात निवेदन केले गेले, भारताचा स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून देशातील अनेक उत्पादकांनी लहान सहान साधने बनवून आपणही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सरस आहोत हे जगाला दाखवून दिले आहे। 1978 सालापर्यंत देशामध्ये संपूर्ण उपग्रह बांधणी केली जाईल आणि तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल। वेदनेशिवाय निर्मिती होत नाही हे सत्य SLV बाबतीत कसे चुकीचे ठरेल? एक दिवस मी माझ्या सहकाऱ्यांसोबत पहिल्या टप्प्यासाठी वापरायच्या मीटराबद्दल महत्त्वाचे काहीतरी बोलत होतो आणि मला माझ्या कुटुंबात झालेल्या दुःखद घटनेविषयी सांगण्यात आले। माझे मेहुणे, माझ्या बालपणीचा शिल्पकार सल्लागार जनाब अहमद जलालुद्दीन अल्लाला प्यारे झाले होते। 2 मिनिट तो आघात मला सुन्न करून गेला। आजूबाजूच्या परिस्थितीचे भान येऊन मी स्वतःला सावरले आणि बोलू लागलो। माझ्या दुःखाने वाचेला जणू पंगू केले होते। शब्द आणि अर्थ एकमेकांचा हात सोडून भटकू लागले आणि माझे मलाच उमजले। जलालुद्दीनच्या सोबत माझ्यामधला एक भागही अल्लाकडे निघून गेला आहे। एका क्षणात बालपणाच्या स्मृतींनी माझ्या डोळ्यांसमोर चित्रमय पट उलगडला। रामेश्वरमच्या देवळाभोवती आमचे एकत्र फिरणे, चंद्रप्रकाशात त्याच्या सोबतीने पाहिलेले भरती आहुटीचे दाखवलेले समुद्रात बुडणारे क्षितिज, किती स्मृती, किती सुखदुःखे, माझ्या पुस्तकांसाठी पैसे गोळा करण्यापासून सांताक्रूज विमानतळावर
साश्रुनयनांनी त्याने दिलेल्या निरोपापर्यंत घडलेल्या घटना जणू भोवती फेर धरू लागल्या। स्थळकाळाचे बंधन तोडून मी जणू स्मृतीच्या भोवऱ्यात गरगर लागलो। माझ्या वडिलांनी शंभरी पार केली होती, आता आपल्याहून अर्ध्या वयाच्या जवळच्या मृत्यूचे दुःख त्यांना भोगावे लागणार होते। माझी बहीण जोहरा 4 वर्षांच्या तिच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख अजून ताजे होते। त्या जखमांवर खपली धरण्यापूर्वी तिचा सहचर तिला सोडून गेला होता। त्यांच्या करुण मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या आणि आपोआप त्यामध्ये अश्रूंची दाटी झाली। मी कसे बसे स्वतःला सावरले। माझ्यानंतरचे अधिकारी डॉक्टर एस श्रीनिवासन यांना थोड्या सूचना दिल्या। माझ्या गैरहजेरीत कामाचा खोळंबा न करता पुढे जायला सांगितले। रात्रभर वेगवेगळ्या बसने प्रवास करत मी दुसऱ्या दिवशी रामेश्वरमला पोहोचलो। प्रवासात जलालुद्दीनच्या स्मृतींपासून स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत राहिलो, पण घरात पाऊल टाकले मात्र मृत्यूच्या विंचवासारखा दंश माझ्या पायाशीच हजर होता। माझ्या बहिणीचे आणि भाच्या महेबूबचे सांत्वन करायला माझ्यापाशी शब्दही नव्हते। त्यांचे अविरत वाहणारे अश्रू थांबवणे कुणाच्याच हातात नव्हते। माझ्यापाशी तर अश्रूही उरले नव्हते। दुःखाने मी जणू कोरडा होऊन गेलो होतो। तशाच अवस्थेस त्याची विधीपूर्वक दफन केले। कितीतरी वेळ माझे हात आपल्या हातात धरून माझे पिताजी मुख दुःख करत होते। त्यांचेही अश्रू आटले होते। अबुल, अल्लाह आपल्या सावल्या अनाकलनीय रीतीने पसरवत असतो। त्या सदोदित तेवढ्याच राहत नाहीत। त्याची इच्छा असती तर त्या सदोदित लांबवर पसरून ठेवू शकत होता, पण नाही। सूर्याला त्या सावल्यांचा मार्गदर्शक म्हणून तो सोबतीला पाठवतो। हळूहळू त्या आकुंचन पावतात, लांब होतात, नाहीशा होतात आणि रात्रीच्या अंधारात झोपी जातात। अल्लाउद्दीन अशा कधीही न संपणाऱ्या झोपेच्या अधीन झाला आहे। स्वप्नाशिवाय जागृतीशिवाय साधी निवांत गाठ झोप, अल्लाची इच्छा तीच आहे। त्याच्यावर विश्वासातून राहा, तो आपल्या सर्वांचा रक्षण करत आहे। हळूच त्यांनी आपल्या सुरकुतलेल्या पांढऱ्या शुभ्र पापण्या मिटल्या आणि जणू समाधीत गेल्यासारखे ते शांत झाले। मृत्यूची एवढी भीती मला कधीच वाटली नव्हती। प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्या स्वाधीन व्हावे लागते। कदाचित जलालुद्दीन थोडा लवकर त्या मुक्कामाला गेला, त्या घरात मला मागं राहावेना। त्याच्या गैरहजेरीत ते घर म्हणजे माझ्यासाठी सावल्यांचे आगर बनले होते। माझ्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील परस्परांविरोध मला भोवंडून टाकत होता। थुंबाला परतल्यावर कितीतरी दिवस त्या अपघाताचे पडसाद माझ्या जीवनात उमटत राहिले। मी फक्त करत असलेल्या सगळ्या कार्यांचे वैवर्थ्य आजवर इतक्या खोलवर मला कधी भेटले नव्हते। प्रोफेसर धवनबरोबर मी शेवटी खूप बोललो। त्यांनी माझ्या मनातले द्वंद्व जणू ओळखले होते। ते म्हणाले, हळूहळू या स्थितीतून तू बाहेर पडशील, एक शांती तुझ्या हृदयात प्रवेश करेल। जसे जसे तू तुझ्या SLV3 प्रकल्पाच्या जवळ जाशील तसा या दुःखाचा निचरा होईल। काळ आणि काम हेच दुःखावरचे सर्वात प्रभावी औषध आहे। विज्ञानाच्या वैभवशाली सत्यदर्शनात तंत्रज्ञानाच्या आविष्कारात इतके नवे शोधू लाग की दुःखाची आठवणही करू नये। हळूहळू प्रकल्पाचे हार्डवेअर आकाराला येऊ लागले। हार्डवेअर म्हणजे जे आरेखन कागदावर असते त्याची प्रत्यक्ष बांधणी केल्यावर यंत्रे बनतात। एकदा बनवल्यावर त्यामध्ये बदल संभवत नाही। शशी कुमार यांनी जेथे जे हे बनणार होते त्याची केंद्रे खुबीने उभी केली होती। हातात डिझाईन पडले की उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून तो प्रत्यक्ष बांधणीला सुरुवात करे। नमृद्धी आणि पिल्ले यांनी प्रॉपलेशन तयार करण्यासाठी दिवस रात्र प्रयोगशाळेत गाळून घेतले होते। एकावेळी चारही रॉकेटच्या मोटरीसाठी ते प्रॉम्प्लेट बनवायच्या तयारीला लागले होते। MS RDEV आणि संदलास मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल भागांच्या जुळवणीच्या मागे होते। माधवन नायर आणि मूर्ती VSSR येथे तयार झालेल्या वेगवेगळ्या उपकरणांची चाचणी घेणे, ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सबसिस्टीममध्ये बसवणे वगैरे कामे करत होते। न्यूयॉर्क सिंग यांनी पहिली जमिनीवरील यंत्रणा बनवली, त्यामध्ये रॉकेट हवेत उड्डाण करत असताना त्यांच्या संबंधीची सर्व माहिती मिळून जमिनीवर पाठवली जाते, तिचे पृथक्करण केले जाते आणि जमिनीवरून पुन्हा आज्ञावली अवकाशात पाठवली जाते। यासाठी लागणारी उपकरणे आपल्या अख्यातरित्या घेतली होती। शहरीकोटा येथील अवकाश तळावरून होणाऱ्या उड्डाणाची चाचणी घ्यायचे महत्वाचे कामही त्यांनी सांभाळले। डॉक्टर सुंदरराजन, आपण उद्दिष्टांच्या कितपत जवळ पोहोचलो आहोत याचा तौलनिक अभ्यास करून पुढच्या कामाची रूपरेषा ठरवत होते। सबसिस्टीमला अद्ययावत बनवत होते।
डॉक्टर सी नावस उपप्रकल्प प्रमुख म्हणून आपली कर्तव्य निभवत होते. माझ्या नजरेतून जे सुटत असे, काही कानाड पडत असे, तिकडे बारकाईने लक्ष ठेवून माझ्या कामात बहुमूल्य मदत करत होते. प्रकल्प प्रशासनाचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे सर्व घटक प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणणे. विशेषतः प्रकल्पाचा आवाका फार मोठा असतो तेव्हा एखादी लहानशी सबसिस्टीम नीटपणे जुळत नसेल तर सर्व हार्डवेअर फुकट जाऊ शकते. सतत सर्वांशी संपर्क साधत राहून अशा अडचणी टाळता येतात वा वेळेस त्याचे निवारण करता येते. इस्रो मुख्यालयातील वाय एस राजनसारखा मित्र मला त्यावेळी सुदैवानेच लाभला असे मी म्हणेन. टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, डायव्हर पासून संशोधक, अभियंते, कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी या साऱ्यांशी जिव्हाळीचे वागणे राजन यांना जमत असे. आज मला प्रसारमाध्यमे लोकांना जोडणारा म्हणतात तेव्हा मी श्री राजन यांच्याकडे माझ्या वर्तनाचा उगम म्हणून पाहतो. त्यांच्या जवळकीच्या वागण्यामुळे असंख्य लोकांच्या कष्टाच्या मृदू लवचिक धाग्यांमधून एक मजबूत घट्ट विनीच्या वस्त्रांचा उद्भव झाला. 1976 मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. वय वाढल्याने अनेक व्याधींनी त्यांना जर्जर बनवले होते. जलालुद्दीनच्या मृत्यूने त्यांच्या प्रकृतीचाच नव्हे तर जीवनेच्छाचाही लचका तोडला होता. जगण्याची इच्छाच मरून गेली होती. जणू जलालुद्दीनले आपली जीवनयात्रा संपल्यावर त्यांनाही आपला प्रवास संपवण्याची घाई लागली होती. त्यांच्या प्रकृती अवस्थेबद्दल कळले की मी एखाद्या चांगल्या डॉक्टरला घेऊन रामेश्वरमला भेट देत असे. मग माझ्या काळजीखोर स्वभावाबद्दल आणि डॉक्टरांवर विनाकारण पैसे उधळल्याबद्दल ते माझी कान उघडणी करत. तुझी भेट होणे हेच माझे औषध आहे, डॉक्टरांच्या फीसाठी आणखी पैसे खर्चू नकोस असे ते म्हणत. यावेळी मात्र औषध, काळजी, पैसा याच्या पलीकडे त्यांची प्रकृती पोहोचली होती. माती शेवटी मातीतच मिळाली होती. माझे पिताजी जैनुल आब्दीन रामेश्वरमच्या पवित्र परिसरात 102 वर्षे श्वास घेऊन अल्लाकडे निघून गेले. त्यांच्या मागे 15 नातवंडे आणि 1 पंतू होते. नेकीने वागणाऱ्या माणसाला अल्ला स्वर्ग बहाल करतो. त्यांच्या भोवती त्यांच्या प्रिय माणसांचा स्वर्ग होता. किती सुरेख आयुष्य होते त्यांचे. माझ्या पित्याचे आयुष्य आणि मृत्यू म्हणजे सफल जीवनाचा आदर्श होता. साध्या, विश्वासू, प्रामाणिक माणसाचे आयुष्य ते जगले. अल्लाच्या नजरेतून आपले कुठलेही कृत्य सुटणार नाही याची सदैव जाणीव ठेवून त्यांच्या हातून काम केले जाई. त्यांच्या दफनविधीनंतर रात्री मी एकटा असताना एक कविता मला आठवली. इट्स या थोर कवीच्या मृत्यूनंतर ऑडेन या त्याच्या मित्राने लिहिलेली ती कविता जणू माझ्या पित्यासाठीच लिहिली असे मला वाटते. भूमाते, या सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत कर. इट्स चिरविश्रांतीसाठी पहुडला आहे. दिवसांच्या बंदिस्त तुरुंगात तो कैद आहे. आता तरी स्वतंत्र माणसांना शिकव तो किती महान होता. जगाच्या दृष्टीने तो एक वृद्ध माणसाचा मृत्यू होता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा झाली नाही आणि ध्वजही अर्ध्यावर उतरले गेले नाहीत. वर्तमानपत्रांनी मृत्यूलेख लिहून त्यांना आदरांजली वाहिली नाही. ते कोणी बुद्धिवंत नव्हते, राजकीय नेते नव्हते, धनाढ्य उद्योगपतीही नव्हते. देवाने जसे त्यांना पृथ्वीवर पाठवले साधे अन पारदर्शक, तसेच ते शेवटच्या श्वासापर्यंत राहिले. माणसाचे अंतर अभ्यासण्यापेक्षा जग बाह्य रूपात त्याला मोजते, जोखते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर मांगल्याची आराधना केली आणि ती सुद्धा नाईलाज म्हणून नव्हे तर एक जीवनमूल्य म्हणून. आयुष्यात चांगल्याचाच अवलंब केला तसेच त्यांना दुःख खूप भोगावे लागले. जशी जशी वयाची वर्ष वाढत गेली तसे त्यांच्या आयुष्यातील हीन जळून गेले आणि फक्त त्यांच्यात ते देवत्व शिल्लक होते तेच हळूहळू फुलत वाढत गेले. त्या देहरूपी मृत्यूने शेवटचे हीन दफन झाले. उरले सोन्यासारखे देवत्व जे अल्लाकडे परत गेले, ठरवलेल्या स्वर्गाच्या वाटेवर जाऊन पावन झाले. माझ्या वडिलांच्या आयुष्याकडे, जीवनाविषयक व्यवहारांकडे पाहिले की मला अबू बेन ॲडम या कल्पिताची आठवण येते. एक दिवस रात्री अबू बेन ॲडम स्वप्नात जागा झाला आणि त्याने पाहिले की एक देवदूत पुस्तकात काहीतरी लिहित आहे. त्याने विचारल्यावर उत्तर मिळाले की देवावर जे प्रेम करतात त्या व्यक्तींची नावे सोन्याच्या अक्षरात लिहिली जात आहे. अबूने विनम्रपणे विचारले, त्यामध्ये माझे नाव आहे का? देवदूत उत्तरला, नाही. निराश झालेल्या तरीही मनाने प्रफुल्लित आनंदी अबू उत्तरला, मग माझे नाव अशा लोकांच्या यादीत लिही की जे आपल्या भोवती असलेल्या प्रत्येकावर प्रेम करतात.
देवदूताने लिहिले आणि तो अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी दिव्य प्रकाश पसरला आणि अबूने पाहिले तर देवदूत पुन्हा आला होता. त्याने अबूला आणखी एक यादी दाखवली. त्यामध्ये देवाला सर्वाधिक आवडणाऱ्या माणसांची नावे होती आणि त्यामध्ये अबूचे नाव सर्वात पहिले होते. कितीतरी वेळ मी माझ्या आईपाशी बसलो पण बोलू शकलो नाही. मी थुंबाला परत जायला निघालो तेव्हा भरल्या गळाने तिने मला आशीर्वाद दिले. तिला ठाऊक होते की नवऱ्याच्या पश्चात ती तिचे घर सोडू शकत नाही. ती त्या घराचा आधारस्तंभ होती आणि मीही तिच्यासोबत तिथे राहू शकत नव्हतो. आम्हाला नियतीने नेमलेल्या आपापल्या जागी राहणे क्रमप्राप्त होते. SLV प्रकल्पातील गुंतवणूक मला खेचत होती की माझा अहंकार मी येथे पोचायलाच हवे असा दुविधात सापडलो होतो. आईजवळ राहणे भाग होते आणि थुंबाला परतणेही तितकेच जरुरीचे होते. नंतर मला पाश्चात्य बुद्धी सुचली की मी तिच्यासोबत राहणे अधिक महत्वाचे समजायला हवे होते कारण काही महिन्यातच ती वडिलांच्या पाठोपाठ निघून गेली. SLV-3 चौथ्या टप्प्याचे अपोजी रॉकेट होते. ते डायमंडसाठी वापरण्यायोग्य बदल केलेले होते. त्याची फ्रान्समध्ये चाचणी घ्यायची होती पण मध्ये एकामागोमाग एक अडथळे येत गेले आणि ते दूर करण्यासाठी मला फ्रान्सला धाव यावी लागली. मी जाण्यापूर्वी उतरल्या दुपारी माझी आई वारल्याची बातमी आली. मी ताबडतोब बस पकडून नागर कॉइलला आलो. रात्रभर रेल्वे प्रवास करून रामेश्वरमला आलो आणि सकाळी तिचे अंतिम संस्कार केले. ज्या दोन आत्म्यांनी मला जीवन देण्यासाठी जीवन स्वीकारले होते ते मला सोडून स्वर्गाच्या वाटेवर निघून गेले. शेवटचा मुक्काम गाठण्यासाठी गेले. त्यांना पुन्हा भेटेपर्यंत माझा मुक्काम कुठे असणार होता? ते आपल्या प्रवासाच्या शेवटी पोहोचले. तरी मला माझी वाट चालत राहणे भाग होते. या युगानयुगांच्या जीवन मृत्यूचा खेळ असाच चालू राहायला हवा. त्या दिवशी सायंकाळी वडील मला नेहमी घेऊन जात त्या मशिदीत मी प्रार्थना केली. अल्लाला विनवले, माझी आपल्या नवऱ्याच्या प्रेमाशिवाय त्याच्या सहवाशिवाय जगूच शकली नसती. म्हणून मातेनेच तिने त्यांच्याजवळ जायचे ठरवले. मी अल्लाची मनापासून क्षमा मागितली. आयुष्यात त्या दोघांना नेमून दिलेले काम त्यांनी निष्ठेने समर्पित वृत्तीने प्रामाणिकपणे पार पाडले आणि ते माझ्याकडे परत आले. त्यांचे जीवन सफल झाले. तू दुःख कशाला करत आहेस? तुझ्यासाठी मी जे काम योजले आहे ते तशाच भावना मनामध्ये बाळगून पूर्ण कर. त्यामध्ये तुला माझे अस्तित्व सापडेल. हे शब्द कुणीही उच्चारले नाही पण मला मात्र ते अगदी स्पष्ट मोठ्याने ऐकू आले. कुराणामधील मृत्यूच्या सांत्वनेचे अनेकदा स्फूर्ती ठरलेले शब्द मला आठवले. तुम्ही मिळवलेली संपत्ती आणि तुमची मुले हा फक्त मोह आहे. अल्लाच्या सदैव निकट राहणे हे खरे शाश्वत सुख आहे. मशिदीतून मी बाहेर आलो आणि रेल्वे स्टेशनकडे निघालो तेव्हा माझ्या मनात पूर्ण शांती होती. मला आठवत राहिले नमाजाच्या वेळी मुल्लाची अजान ऐकू आली की माझ्या घरचीच एक छोटीशी मशीद व्हायची. आई वडील दोघे गुडघे टेकायचे आणि त्यांची मुले नातवंडे त्यांचे अनुकरण करायची. दुसऱ्या दिवशी मी थुंबाला पोहोचलो तेव्हा शरीराने दमलो होतो. भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो पण माझ्या ध्येयाबद्दल निश्चित होतो. भारतीय बनावटीची रॉकेट मोटार परदेशी भूमीवर आम्ही उडून दाखवू. फ्रान्सला SLV-3 अपोजी मोटरच्या चाचण्या यशस्वी रीतीने पूर्ण करून आलो आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी मला वर्नर हॉर्न ब्राऊन भेट देत असल्याची बातमी दिली. अवकाशशास्त्राशी संबंधित प्रत्येकाला वर्नर हॉर्न ब्राऊन ठाऊक आहेत. दुसऱ्या महायुद्धात लंडन बेची राख करणारी V2 नावाची संहारक क्षेपणास्त्रे त्यांनी बनवली होती. युद्धाच्या शेवटच्या दिवसात त्यांना दोस्त राष्ट्रांनी पकडले. त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव करण्यासाठी नासाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाच्या उच्च पदावर त्यांची नेमणूक केली. अमेरिकन सैन्य दलासाठी काम करताना त्यांनी ज्युपिटर या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. 3000 किलोमीटरचा पल्ला गाठू शकणारे IRBM या प्रकारात मोडणारे ते पहिले क्षेपणास्त्र होते. माझ्या विषयातल्या या गुरुतुल्य व्यक्तीला मद्रास विमानतळावर आणायला मी जायचे असे डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी विचारताच मी आनंदाने फुलून गेलो. व्हर्जेलँड गज वाफे म्हणजे नाहीसे करणारे शस्त्र. या जर्मन शब्दाचे लघुरूप म्हणून V2 असे नाव त्या क्षेपणास्त्राला दिले होते. रॉकेट्स आणि क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात V2ची निर्मिती एक मौल्याचा दगड मानला जातो. किंबहुना ती या क्षेत्रातील सर्वात महत्वाची घटना आहे. VFR या 1920 सुमारास स्थापन झालेल्या संस्थेतर्फे हॉर्न ब्राऊन
आणि त्यांच्या समवेत काम करणाऱ्या कल्पक सहकाऱ्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांची निर्मिती केली. संशोधक म्हणून सुरू केलेले प्रयत्न लवकरच अखेरीता गेले आणि व्हान ब्राऊनने तंत्रणाविषयक अधिष्ठता म्हणून जर्मन मिसाईल लॅबोरेटरी या कुमर्सडॉर्फ येथील संस्थेत नेमले गेले. जून 1942 व्ही टू क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेतली गेली. त्यावेळी ते एका बाजूला केलेले आणि त्याचा स्फोट झाला, पण 16 ऑगस्ट 1942 ते यशस्वी झाले. स्वप्नातील वेगाने उडणारे ते पहिले क्षेपणास्त्र होते. हॉर्न ब्राऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थून झेन येथील जमिनीखालच्या प्रचंड विस्ताराच्या कारखान्यात एप्रिल ते ऑक्टोबर 1944 या अल्प कालावधीत 10,000 व्ही टू क्षेपणास्त्रे बनवली गेली. इतक्या कर्तृत्ववान व्यक्तीबरोबर काही काळ व्यतीत करायचे भाग्य मला मिळणार होते. संशोधक, डिझायनर, प्रकल्प अभियंता, प्रशासक आणि कुशल तंत्रज्ञ या सर्व गुणधर्मांचा एकत्रित वास असलेले व्हान ब्राऊन यांना मी भेटणार यापेक्षा अधिक मला काय हवे होते. मद्रास ते त्रिवेंद्रम हा 90 मिनिटांचा विमान प्रवास आम्ही छोट्या ॲव्हॅरो विमानातून पूर्ण केला. माझ्या कामाबद्दल त्यांनी अनेक बारीक सारीक प्रश्न विचारले. अवकाशशास्त्राचा विद्यार्थी जसे ऐकून घेईल तसे माझे बोलणे ऐकून घेतले. आधुनिक अवकाशशास्त्राचे पितामह इतके नम्र, उत्सुक आणि स्फूर्तीदायक असतील अशी मला अजिबात पूर्वकल्पना नव्हती. क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातील एक उत्तुंग माणसाशी मी बोलत आहे असा ताण मला अजिबात जाणवला नाही. क्षेपणास्त्राची लांबी आणि व्यास यांचा LD गुणक असतो, तो SLV-3 मध्ये आम्ही 22 ठेवला होता. त्यावर ते म्हणाले, थोडा जास्त वाटतो. अवकाशात उडत असताना त्याच्या स्थिती स्थापत्यकलामध्ये काही प्रश्न उभे राहतील, त्याबद्दल विचार करून ठेवा. आयुष्याचा फार मोठा काळ जर्मनीत घालवल्यावर आता अमेरिका कशी काय वाटते असा मी त्यांना प्रश्न विचारला. अपोलो या मानवाला चंद्रावर पाठवलेल्या यानाने सर्टन रॉकेट त्यांच्या कष्टाचे फळ होते, त्यामुळे अमेरिकेतही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. माझा प्रश्न त्यांनी नीट ऐकून घेतला आणि मग उत्तर दिले. अमेरिका हा अनेक संभाव्य संधीचा देश आहे, खूप काय करू मिळू शकेल, पण प्रत्येक अमेरिकेतर बाबींकडे ते संशयाने अनादराने पाहतात. मला तर वाटते त्यांच्या अंतरंगात एक प्रकारचा गंड आहे. NH इव्हेंटकडे हिअर आपल्या देशादेश शोधू मुलतया लागलेले नाहीत असा गंड त्यांच्या मनात सतत जागा आहे. परदेशी तंत्रज्ञानाकडे ते तुच्छतेने पाहतात, पण तुम्हाला या क्षेत्रात जे साध्य करायचे आहे ते तुम्ही स्वतंत्रपणे करावे असाच माझा तुम्हाला सल्ला राहील. SLV-3 पूर्णतया भारतीय बनावटीचे डिझाईन आहे. तुमच्या समोर स्वतःच्या अशा समस्याही असतील, पण एक लक्ष असू द्या, आपण जेव्हा उत्तुंग यश मिळवतो तेव्हा त्याच्या पायामध्ये फक्त सफलताच नव्हे तर असफल प्रयत्नही असतातच. ओघाने रॉकेटच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कठोर श्रमांबद्दल, बांधिलकीबद्दल मी बोललो तेव्हा हसून प्रत्युत्तर देताना त्यांच्या नजरेमध्ये मिश्किल झाक होती. रॉकेट शास्त्रात फक्त परिश्रम पुरेसे नाहीत. संशोधन हे काही खेळाचे मैदान नव्हे जेथे परिश्रम तुम्हाला गौरव मिळून देतात. येथे एक निश्चित ध्येय डोळ्यांसमोर वापरावे लागते आणि ते लवकरात लवकर गाठावे म्हणून बुद्धीचा कौशल्याचा वापरही करावा लागतो. एखाद्या देहाबद्दल फक्त संपूर्ण बांधिलकी पुरेशी नाही तर त्यात संपूर्ण गुंतवणूक हवी. दगडी भिंत बांधणे म्हणजे कंबर मोडणारे परिश्रम आहेत. काही लोक आयुष्यभर अशी भिंत बांधत राहतात आणि जेव्हा ते मृत्यू पावतात तेव्हा त्याच्या परिश्रमांची पावती म्हणून मैलोगणती पसरलेली भिंत उभी असते. पण काही वेगळे लोक असतात, ते देखील अशीच भिंत बांधतात, पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दृष्टी असते, ध्येय असते. एकावर एक दगड रचताना त्यांच्या डोळ्यांसमोर एखादी गुलाब फुले झुलत असलेली गच्ची असते आणि उन्हाळ्यात खुर्च्या ठेवून निवांत बसण्यासाठी छोटा कोपरा असतो. बांधलेल्या भिंतीवर ते स्वतंत्र खुणेचे काहीतरी निश्चित ठेवतील. एखादे फुलझाड वा सीमादर्शन अशी रेषा जेव्हा त्यांचे कर्तव्य संपते तेव्हा भिंतीपेक्षा कितीतरी अधिक तिथे उभे असते. हा फरक जाणून घ्यायला हवा. अवकाश संशोधन हा तुमचा व्यवसाय बनू देऊ नका, तो तुमचा ध्यास, ध्येय, तुमचा धर्म बनायला हवा. त्यांच्या शब्दांमधून मला एकदम उमजले. त्यांच्यामध्ये आणि प्रोफेसर विक्रम साराभाईंमध्ये कुठेतरी सारखेपणा आहे आणि मला एक वेगळ्याच आनंदाचा लाभ झाला.
लागोपाठ 3 वर्षात 3 प्रियतम व्यक्तींच्या मृत्यूने मी शहरभर झालो होतो। माझे कामच मला त्या स्थितीतून परत पूर्वजागी आणू शकले असते। मी SLV-3 कामात स्वतःला झोकून दिले। याच कामासाठी देवाने मला पृथ्वीवर पाठवले आहे ही भावना मी मनामध्ये सतत जागी ठेवत होतो। त्या काळात मी जणू नव्या कार्यक्षमतेने भारलेला होतो। संध्याकाळचे बॅडमिंटन, सुट्या, कुटुंब, नातेसंबंध, मित्र सर्वांपासून दूर राहून मी माझ्या कामाला वाहून घेतले। आपल्या कामात यश मिळवायचेच तर एकटानतेने झोकून देणे जमायला हवे। माझ्यासारख्या अनेकांना मग वर्लोहोलिक असे विशेषण लावले जाते। मला या उपाधीबद्दल प्रश्न पडतो कारण त्याच्या अल्कोहोलिक या शब्दाशी असलेल्या धर्म्यामुळे त्याला व्यसनाचा वास येतो, रोगटपणाची छिटा येते। मला ज्याचा ध्यास आहे, ज्याच्याबद्दल सर्वात जास्त ओढ आहे, ते काम मी करतो, त्यापासून आनंद मिळवतो, म्हणून त्या शब्दाला येणारा तुच्छतेचा दर्प मला चुकीचा वाटतो। कुराणाच्या 26व्या आयत्यामध्ये शब्द आहेत, देवा तूच माझी परीक्षा घे आणि मला सिद्ध कर। ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उच्चपदी पोचायचे आहे त्यांच्यासाठी संपूर्ण बांधिलकी हा गुण आवश्यक आहे। आपली संपूर्ण कार्यशक्ती आपल्याला हव्या असलेल्या आवडत असलेल्या कामात ओतली तर दुसऱ्या कुठल्या इच्छेला मनामध्ये जागाच उरत नाही। माझ्यापाशी आठवड्याला 40 तास कामाचे वेतन घेणारे काहीजण कुरकुरत, उपवास करत, पाट्या कळकत, पण मला काही असेही लोक ठाऊक होते की जे आठवड्याला 60-80 काय तर 100 तासही काम करत असत, कारण त्यांचे काम त्यांना उत्साहजनक वाटायचे आणि तसा फायदाही इनामातून द्यायचे। संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसाचा सामूहिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही। ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास नाही ते कधीही आपल्या हातून नीटपणे पूर्ण होणार नाही। कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी। स्वतःच्या कृतींबद्दल शंकाग्रस्त असलेल्या आणि कामाला सदैव तत्पर असलेल्या माणसांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो। त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो। आपल्या मनाची शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे पचवणे माणसाला जड जाते। प्रत्येकात एक देवदूत सुप्त बुद्धी असते। आपल्या आंतरिक इच्छांमुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळावी, ती जागृत झाली तर हातून खूप मोठी कामे पार पडतात। एकदा स्वतःला कामाची बांधिलकी, समर्पित भावना यांनी प्रेरित केले की कामाची गुणवत्ता अधिक वाढवण्याकडे आपण आपोआप प्रयत्नशील राहतो। त्यासाठी प्रकृतीचीही गरज आहे, कारण अमर्याद कार्यशक्ती उत्तम प्रकृती देऊ शकते। यशाचा मार्ग नेहमी चढतीचा असतो। माउंट एव्हरेस्टवर चढाई असेल किंवा आपल्या क्षेत्रातले शिखर सर करायचे असेल तर उत्तम प्रकृती जाणीवपूर्वक जोपासायला हवी। माणसे जन्माला येतात वेगवेगळ्या कार्यशक्तीची पुंजी सोबत घेऊन जातात। ती पहिली सर्व खर्चून टाकणारा लवकरच पुन्हा तिची आराधना करतो आणि आयुष्य नव्याने योजू लागतो। 1979 6 लोकांची एक टीम चाचणी घेण्यासाठी तयारी करत होती। दुसऱ्या टप्प्यावरच्या नियंत्रण करणाऱ्या उपकरणांची स्थिर असताना जमिनीवर परीक्षा होणार होती। चाचणीचा काउंटडाऊन म्हणजे उलट्या क्रमाने आकडे मोजत शून्यावरती क्रिया केली जाते तो सुरू झाला। 15 मिनिटे आधी लक्षात आलं की 12 पैकी 1 झडप काम करत नाहीये। हवालदिल झालेले सर्वजण पुढे गेले आणि कुठे चूक आहे ते तपासू लागले आणि एकदम स्पॉट होऊन नायट्रिक ॲसिडची टाकी फुटली। टीममधील माझे सहकारी ॲसिडच्या जखमांनी भाजून निघाले। त्यांच्या वेदना पाहणेही क्लेशदायक होते। सिख रूप आणि मी त्यांना घेऊन ताबडतोब त्रिवेंद्रमच्या हॉस्पिटलमध्ये गेलो। त्यांच्या विनवण्या करून कशाबशा आम्ही 6 कॉट मिळवल्या। शिवरामकृष्ण नायर हा जखमींपैकी एक जण अनेक ठिकाणी ॲसिडने भाजला होता। आम्हाला कॉट मिळून त्याच्यावर उपचार होईपर्यंत वेदनांनी तो तळपळत होता। मी त्याच्या कॉट शेजारी बसून राहिलो। पहाटे 3 वाजता शिवरामकृष्णनला शुद्ध आली। त्याने उच्चारलेले पहिले शब्द होते, झाले ते फार वाईट झाले, पण मी या अपघातामुळे वाया गेलेली वेळ खात्रीने भरून काढू शकेन। त्याच्या आशावादाने आणि कामाबद्दलच्या निष्ठेने मी प्रभावित झालो। स्वतःच्या वेदनांचा विसर पडण्या इतका तो कामाशी एकरूप झाला होता। शिवरामकृष्णांसारख्या माणसांची जातकुळच वेगळी असते। ती नेहमी एक पाऊल पुढे टाकायच्या पावित्र्यात असतात। त्यांचे सामाजिक वैयक्तिक जीवन त्यांच्या कामाशी एकरूप झालेले असते आणि पुढे त्यांच्या कष्टांना भरघोस यश येते। या सर्व धडपडीत त्यांना आनंद मिळतो। या एका घटनेने माझ्या सहकाऱ्यांवरचा मला वाटणारा विश्वास वेढे देऊन दृढ झाला।
माझ्यासोबत असणारी टीम खडकासारखी अविचल राहील, यश किंवा अपयश यांच्या निश्चयाला हलवू शकणार नाही. मी अनेकदा प्रवाह असा शब्द वापरत असतो. हा प्रवाह म्हणजे आपल्या आंतरिक ऊर्जेचा एक जादूभरा स्रोत आहे. या प्रवाहामुळे अनेक आनंदाचे उत्साहाचे क्षण तुमच्या वाट्याला येतात. आपण पळण्याचा व्यायाम करताना खेळताना अशा प्रवाहाची आपल्याला जाणीव होते. एक प्रकारच्या उत्तेजित संवेदना आनंदोर्मी शरीरातून वाहू लागतात. आपण जे करत आहोत त्या कृतीशी कामाशी एकरूप तेव्हा आपल्या कृती एकामागोमाग एक सुसूत्रपणे प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या होऊ लागतात. आतूनच तसे करायची शरीराला चेतना मिळते. मुद्दाम लक्ष देऊन सूचना देऊन त्यामध्ये बाधा आणावी अशी गरजच उत्पन्न होत नाही. भूत आणि भविष्याची जाणीव एक होते. आपण स्वतः आणि हातून घडवणारी कृती हेही एकरूप होतात. असा SLV प्रवाह आम्हा सर्वांमधून वाढू लागला होता. आम्ही सर्वजण अतिशय श्रम करत होतो पण त्याचवेळी प्रत्येकाला ताणरहित ताजेतवान वाटत होते. त्यांच्या संगती लागत नव्हती पण तसे होत होते. आम्ही सर्व एकाच अर्थपूर्ण ध्यासाने एका ध्येयासाठी लागलो होतो. म्हणून कदाचित असेल एखादे काम आम्ही ठरवून सुरू करत होतो आणि वेगवेगळ्या मार्गांचा अंदाज घेत इच्छित जागी पोहोचत होतो. समस्या उत्तरे यांच्या सोडवणुकीसाठी निर्मितीक्षम बदल करत काम करण्यासाठी आम्हाला हा प्रवाह प्रेरित करत होता. जेव्हा SLV3 हार्डवेअर आकाराला येऊ लागले तेव्हा आमची कामावर लक्ष केंद्रित करायची क्षमताही वाढली होती. माझ्या स्वतःवर आणि SLV3 प्रकल्पावर पूर्ण ताबा आहे असा आत्मविश्वास वाटत होता. जेव्हा अंतरातील निर्मिती क्षमता ताब्यात असते आपण तिला हवे तेव्हा वापरू शकतो असा विश्वास असतो तेव्हा तसा प्रवाह शरीरात संचारलेला असतो. काहीतरी आव्हानात्मक करण्यासाठी तुम्ही आपोआप सज्ज होता. त्यासाठी लागतील तेवढे श्रम करायची तुमची तयारी असते. मात्र ते आव्हान अशक्य असता कामा नये पण थोडे आवाक्याबाहेर असावे. मग कालच्यापेक्षा आज आपण तासभर पुढे गेलो असे आपल्यालाच जाणवते. गेल्या वेळेपेक्षा आज आपण अधिक उत्तम करू शकतो असा विश्वास वाटतो. अशा वेळी वेळा काळची तसा तमा राहत नाही. फक्त गरज असते ती अशी मध्ये कशानेही लक्ष विचलित न होता खूप वेळ मिळायला हवा. कामाची अशी प्रवाह असता यायला कमीत कमी अर्धा तास तरी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. सारखे लक्ष कशाने तरी विचलित होऊ लागले तर मात्र सर्वच तंत्र बिघडते. आपण स्वतःला शिकवण्यासाठी सज्ज करू शकतो. त्याप्रमाणे अशी कामाची प्रवाही अवस्था इच्छेनुसार प्राप्त करून घेणे शक्य आहे का? तर माझे उत्तर आहे हो. आपण असे आधी केव्हा प्रवाही अवस्थेत होतो त्यावेळी आधी काय काय घडले केले होते याचे पृथक्करण करून पाहावे. विज्ञानातील एक संकल्पना रेझोनन्स किंवा अनुवाद इथे चपलक बसते. प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते आणि विशिष्ट कारण परंपरेने स्टिम्युलस ती उद्दीपित केली की उत्साहाचा ऊर्जा प्रवाह दुप्पट वेगाने शरीरातून वाहू लागतो. प्रयत्नाने तो स्टिम्युलस आपण वेगळा करू शकतो फक्त स्वतःपुरताच. मग ऊर्जा प्रवाहित होणे आपण आपल्या काबूमध्ये नियंत्रणाखाली आणू शकतो. मी अनेक वेळा या प्रवाही अवस्थेचा अनुभव घेतला आहे. SLV प्रकल्पाचे दिवस होते तेव्हा जवळजवळ रोजच मला असे वाटत असे कधी प्रयोगशाळेत काम करत असताना मी मान वर करून पाही आणि पूर्ण प्रयोगशाळेत मी एकटाच उरलो आहे असे माझ्या निदर्शनाला येई. जायची वेळ केव्हाच टळून गेलेली असे. कधी कधी मी व माझे सहकारी कामात असे काही बुडून जात होतो की जेवणाची वेळ होऊन गेली हे लक्षातच येत नसे. भुकेची शुद्ध राहत नसे. मागे वळून पाहताना आज लक्षात येते की SLV प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असताना सर्व माहिती एकत्र करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असे ऊर्जा प्रवाह माझ्या शरीरात संचार करत होते. मला एक प्रकारच्या उन्मती अवस्थेत नेत होते. एकवेळी अनेक बाबींकडे मी लक्ष देऊ शकत असे. कुठे कुठला तपशील हवा हे माझ्या ध्यानात येत असे. आज्ञा देणे निर्णय घेणे अंमलात आणणे अशी कामे एकमेकांत न गुंता मी करू शकत असे. ऑफिसात बैठकींचा तगादा नसेल प्रशासकीय गोंधळ नसेल समरप्रसंग नसेल तेव्हा असा प्रवाहीपणा अधिक काळ मला सोबत करत असे. हळूहळू अशा वेळांचे प्रमाण वाढत गेले तसा माझ्या कामाचा झपाटाही वाढत गेला.
आणि 1979 च्या मध्यावर SLV-3 चे स्वप्न सत्यसृष्टीत साकारले. 10 ऑगस्ट 1979 ही तारीख पहिल्या प्रत्यक्ष चाचणीसाठी निश्चित केलेली होती. या चाचणीची प्राथमिक उद्दिष्टे निश्चित होती. वाहनाचे कार्य, वेगवेगळ्या टप्प्यांच्या मोटाराचे कार्य, मार्गदर्शक आणि नियंत्रण यंत्रणा, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपयंत्रणा, या सर्वांची प्रत्यक्ष उड्डाण करताना परीक्षा होणार होती. तसेच जमिनीवरील नियंत्रण कक्ष, वाहनाचा माग ठेवणे, संपर्क यंत्रणा, वेगवेगळ्या घटकांचे मापन, प्रत्यक्ष उड्डाणाची तयारी वगैरे, श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावर केलेल्या कामाची प्रत्यक्ष चाचणी होणार होती. कित्येक वर्षाच्या परिश्रमाचे मूल्यांकन होणार होते. 23 मीटर लांब, 17 टन वजनाचे, 4 टप्प्यात विभागलेले SLV रॉकेट सकाळी ठीक 7:58 दिमाखाने अवकाशात उडाले आणि त्याच्या निश्चित केलेल्या मार्गावरून प्रवास करू लागले. पहिला टप्पा अगदी निर्दोष होता. पहिल्यापासून दुसऱ्या टप्प्याचा प्रवासही नीट झाला. आम्हा सर्वांच्या तोडून आनंदाचे शब्दही फुटेनात. SLV-3 रूपाने आमच्या आशा आकांक्षाच्याच अवकाशात विहार करत होत्या. एकाएकी भरलेल्या अवस्थेचे तुकडे तुकडे झाले. दुसरा टप्पा नियंत्रणाबाहेर गेला. 317 सेकंदानंतर उड्डाणाची इतिश्री झाली. यानाचे अवशेष, त्यात माझा आवडता चौथा टप्पाही होता. पेलोड श्रीहरिकोटापासून 560 किलोमीटर अंतरावर समुद्रापर्यंत झाला. आमची मने जणू कुणी कडेलोट करावा तशी निराशेने बधिर झाली. माझ्या मनात निराशा आणि राग याचे अजब मिश्रण झोकाळून झाले. एकदम माझ्या पायातली शक्ती खेचून घ्यावी तसे ते लाकडासारखे ताठ झाले, दुखू लागले. माझ्या शरीरात नव्हे तर मनामध्ये बिघाड झालेला मला जाणवला. हावरक्रॉप नंदीचा अकाली मृत्यू, कालबाह्य झाले म्हणून नाकारण्यात आलेले राटो, गर्भावस्थेत असताना नख लावलेला डायमंड, चौथ्या टप्प्याची मोटार, सर्व एका सेकंदाच्या अवधीत मनासमोर चित्रे बनून सरकले. सर्व निराशाच्या सावल्या मी राखेत पुरून ठेवल्या होत्या. त्यातून निखारा फुलावा तशा उभ्या राहिल्या. अलीकडच्या काही वर्षात मी या सर्व अपयशांना स्वीकारून टाकले होते. नव्या स्वप्नांच्या मागे मला उधळून दिले होते. त्या दिवशी खोल गर्तेमध्ये असताना मी सर्व अपयशे मी नव्याने भोगली. कुणीतरी मला विचारले, याचे कारण काय असावे? मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण अशी बधिरता आली होती की मी प्रयत्न सोडून दिला. पहाटे उड्डाण झाले होते, पण रात्रभर मी एक एक यंत्रणेचे परीक्षण करत जागवली होती. जवळजवळ आधी आठवडाभर मी रात्रीची क्वचितच झोप घेतली असावी. मनाने आणि शरीराने कुणीतरी पिळून काढावे तसा मी शक्तिहीन झालो होतो. सरळ माझ्या खोलीत गेलो आणि कॉटवर झोकून दिले. खांद्यावरच्या स्नेहल स्पर्शाने मला जाग आली. दुपार ओसरून संध्याकाळीची उतरती उन्हे पसरत होती. माझ्या कॉटजवळ डॉक्टर ब्रह्मप्रकाश उभे होते. त्यांनी विचारले, जेवायला जायचे का? मी त्यांच्या जिव्हाळ्याने काळजीने हेलावून गेलो. मग मला समजले की ते 2 वेळा आधी खोलीवर येऊन गेले. मी घाट झोपलेला पाहून परतले होते. मी जागा व्हायची वाट पाहत होते, ते थांबले होते. मी दुःखात जरूर होतो, पण एकाकी नव्हतो. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचा सुजान सहवास माझ्यासोबत मला नवा विश्वास देत होता. जेवताना ते वरवरचे बोलत होते. SLV-3 चुकूनही उल्लेख येऊ नये याची काळजी घेत माझे सांत्वन करीत होते.